नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी नीत आपल्या नीत एव्होल्युशन या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या कोकण व कोकणातील गाव राठी या विषयामध्ये आपण माझ्या मागील व्हिडिओमध्ये कौल प्रसाद म्हणजे काय व तो खरा आहे की खोटा ते कसे ओळखावे हे पाहिले. तर चला मग मित्रांनो, आपण वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओकडे व पाहूया कौल डाव्या उजव्याने कसे ठरविणे. मित्रांनो, तुम्ही जर का या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या कोकण व कोकणातील गाव राठी या विषयावर झालेल्या मागील सर्व व्हिडिओच्या लिंक क्रमानुसार ठेवलेल्या आहेत व यापुढे येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक अशाच क्रमानुसार माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तेव्हा तेथे जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून मागील सर्व व्हिडिओ पाहू शकता व त्याचप्रमाणे या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मी टॉपिकनुसार सर्व व्हिडिओ ठेवलेले आहेत, तेथेही तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. तेव्हा जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा. तर चला मग मित्रांनो, आपण वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपण माझ्या मागील भागात कौल प्रसाद म्हणजे काय व तो खरा आहे की खोटा ते कसे ओळखावे हे पाहिले. तसेच मित्रांनो, जो आजचा आपला भाग आहे या भागाची माहिती मी आपल्या मागील व्हिडिओमध्ये देऊ शकलो असतो, पण हा व्हिडिओ मी मुद्दामून वेगळा बनवित आहे. खरे म्हटले तर आजचा व्हिडिओ मागील व्हिडिओशी संबंधितच आहे, पण याला वेगळे बनवण्याचे कारण म्हणजे माझ्या व्ह्यूअर्सना सोप्या रीतीने सुरळीतपणे व्हिडिओ कळावा म्हणून आणि एकाच व्हिडिओमध्ये सगळा किचट होऊन तुमची तारांबळ होऊ नये म्हणून याला वेगळा तयार करण्यात आला आहे. तर चला मग मित्रांनो, आपण पाहूया कौल डाव्या उजव्याने कसे ठरविणे. मित्रांनो, आपण लावलेल्या कौल प्रसादाचे उत्तर जेव्हा होकारार्थी येते तेव्हा त्याची योग्य ती खात्री पटवण्यासाठी किंवा आपल्याला मिळालेला कौल हा 100% अगदी योग्य आहे हे पटण्यासाठी पुन्हा डावा कौल मागितला जातो आणि तो जेव्हा डावा मिळतो तेव्हा त्या निर्णयावर शिक्कामोर्बत केले जाते. या पद्धतीलाच कौल डाव्या उजव्याने खरे कळणे असे म्हणतात. प्रत्येक कौलाच्या किंवा प्रश्नाच्या बाबतीत हा मार्ग धारण केला जात नाही, कारण कौल प्रसादाला भाषा नसते म्हणजेच तो शब्दही नसतो. त्यामुळे जर का चुकीचा अर्थ लावला तर माणसाकडून चुकीची कृती घडण्याची शक्यता असते. मित्रांनो, कौल प्रसाद लावायचा आहे म्हणून तो होत नाही तर त्यामागचे मूळ कारण वेगळे असते. पाषाणाने दिलेला कौल प्रसाद खरा की खोटा हे साधारण माणूस ठरवू शकत नाही. गावराठीत मर्यादेशी बोलण्याची विशिष्ट क्षमता ज्या व्यक्तीकडे असेल तीच व्यक्ती हे जाणू शकते. कौल प्रसाद लावताना संबंधित व्यक्तीने आपले अंतर्मन पाषाणाशी एकाग्र करून त्याच्या सूक्ष्म अवस्थेवर चित्त स्थिर केले किंवा त्याच्याकडे असलेली ऊर्जा एकवटून मर्यादेकडे किंवा शक्तीकडे आपले ध्यान केंद्रित केले तर त्याच्या मानसिक स्थितीत एक प्रकारचा बदल होऊन प्रश्नाच्या उत्तराची सत्यता त्याला कळू शकते. उत्तर चुकीचे देण्यामागे तसेच कौल प्रसाद मुळीच न होण्यामागची जी मूळ कारणे आहेत तीही त्याच व्यक्तीला अगदी बरोबर कळतात, कारण ती व्यक्ती साधारण असून त्याला दैवी शक्ती समाविष्ट असते. मित्रांनो, ज्या प्रकारे मी सांगितले की प्रत्येक गावात कौल लावण्याची वेगवेगळी पद्धत आहे त्याप्रकारे त्या गावात कौल लावले जातात. आपल्या कोकणात मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कौल लावताना पाहिले आहे. कोठे तर सुपारी हातात घेऊन कौल लावला जातो, ती सुपारी खूप मोठी असते, अगदी 2 हातात तिला धरावी लागते व कौल मिळाला की ती वजनदार होऊन म्हणजे तिच्या दैवी शक्ती निर्माण होऊन तिचे वजन आपोआप वाढते व ते मानकऱ्यालाही पेलवत नाही व मग सुपारी त्याच्या हातून खाली पडते. कोठे तर तुळशीचे पान घेऊन ते पाण्याने भरलेल्या एका तांब्यात ठेवून डावे उजवे केले जाते. कोठे तर फुलाच्या पाकळ्या कळे पाने वापरली जातात. कोठे तर पाषाणाला तांदूळ लावून डावे उजवे करून कौल घेतले जातात, तर कोठे भाताच्या गोट्याचा वापर करतात. म्हणजे जी पद्धत त्या गावात पूर्वीपासून चालत आलेली आहे त्याप्रकारे कौल लावले जातात.
तेथे दुसरी पद्धत किंवा दुसऱ्या गावाप्रमाणे कौल लावले जात नाही व मानकऱ्याला वेगवेगळ्या अशा 4-5 पद्धतीनेही कौल लावता येत नाही। मित्रांनो, कौलाबाबत अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे आपण पाहिलेच असेल की कौल लावणारी व्यक्ती ही एक विशिष्ट व्यक्ती असते। गावाचा मानकरी, गावकार किंवा गुरव हे कौल लावतात, पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? आपल्या कोकणात अशाही व्यक्ती आहेत ज्या मानकरी, गावकार किंवा गुरव नाहीत, तरीसुद्धा त्या कौल लावतात। मग त्यामागचे कारण काय असू शकते? काही भगतही कवड्या वगैरे वापरून कौल लावतात, तर काही लोक त्यांच्याकडे असलेल्या शक्तीशी डायरेक्ट बोलून जागच्या जागी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतात। त्यामागचे कारण वेगळे आहे, जे मी एखाद्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करेन। काही लोक मंत्राच्या साह्याने कौल लावतात, काही लोक जात्याचा वापर करतात, काही लोक पाण्यामध्ये पाहून कौल लावतात, काही लोक पाषाण फिरून कौल लावतात। अशा प्रकारे अनेक पद्धतीने कौल लावले जातात। मित्रांनो, मी कोणी भगत नाही किंवा कोणत्या मंदिरातही बसत नाही, तरीसुद्धा मला 4-5 प्रकारे कौल लावता येतात। मित्रांनो, भरपूर लोकांनी मला प्रश्न विचारले व मीही एक दिवस तुम्हाला माझी ओळख करून देईन असे एका व्हिडिओमध्ये बोललो आहे। तर ऐका मित्रांनो, मी स्वतः दांडेकर वसाचा आहे, तुमच्यासाठी हीच ओळख पुरेशी आहे व आता तुम्हाला बाकी सगळे कळलेच असेल। मित्रांनो, रत्नागिरीमध्ये तर फार जबरदस्त पद्धतीने कौल लावले जातात, पण तरीसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक गाव आहे, तेथे फार वेगळ्याच पद्धतीने कौल लावले जातात। ते गाव आहे सावंतवाडीजवळील नेमळे गाव। मित्रांनो, हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या तालुक्यामध्ये आहे व ते सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे। सुंदर अशा वातावरणाने बहरलेले गाव आहे। येथे एक जागृत देवस्थान आहे। या मंदिराचा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे व येथील पाषाणांची रचना इतर सर्वसाधारण शिवलिंगासारखी नाही। जमिनीला समांतर असलेल्या सलग 2 साळुंक्याच्या मधील भाग पोकळ असून त्याच्या आत 1-1.5 फूट खोल जमिनीमध्ये पसरलेले हे नैसर्गिक व रुजीव पाषाण आहे, अशी माहिती मला मिळाली आहे। येथे देव कलेश्वर व मलेश्वर यांचे प्रसिद्ध देऊळ आहे, ज्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व येथे फार कडक सोवळे पाळले जाते। या मंदिराच्या गाभाऱ्यात जर का तुम्हाला जायचे असेल तर तुम्हाला 7 दिवस अगोदर मांसाहार किंवा मद्य यापासून अलिप्त राहावे लागेल। त्याचप्रमाणे मंदिराच्या बाहेर आंघोळ करून ओल्या वस्त्रामध्येच मंदिरात प्रवेश करावा लागतो। मित्रांनो, या गावातील देवळाची सविस्तर माहिती माझा जेव्हा कधी पुढे कोकणातील देवस्थाने हा विषय सुरू होईल तेव्हा मी देईनच, पण सध्या आपला जो भाग आहे की कौल डाव्या उजव्याने कसे ओळखावे त्यावर लक्ष केंद्रित करू। मित्रांनो, बहुतेक गावात कौलाचे तांदूळ किंवा पाने वाऱ्याने सुकून पडतात असे काहींचे मत आहे, पण नेमळे येथील या पाषाणाला कौल लावताना कौलाचे तांदूळ या आडव्या पाषाणावर क्रमाने मांडले जातात व आपण मागितलेला कौल मिळाला की तांदूळ वर उडून बाजूला पडतो, ही विशिष्ट बाब आहे। मित्रांनो, नेमळे येथील पाषाणाला कौल लावायची पद्धत फार वेगळी आहे। श्री देव मलेश्वराला कौलप्रसाद घेण्यासाठी उजवे 13 आणि डावे 5 तांदूळ लावले जातात। डावा कौल झाल्यास उत्तर नकारात्मक समजावे, तर उजवे 13 वेगवेगळे अर्थ दर्शवतात, ते मी पुढील प्रमाणे स्क्रीनवर आपणास दाखवत आहे। तेव्हा त्या 13 उजव्या तांदुळाचा अर्थ स्क्रीनवर दिल्याप्रमाणे आपण नीट समजून घ्यावा। उजवा पहिला कौल, पायाच्या मूळ पुरुषाची नड। उजवा दुसरा कौल, नजरेचा, पोटचा जाप। उजवा तिसरा कौल, चांगला, सकारात्मक, पण काम व्हायला थोडा वेळ लागेल व त्यात तिन्ही तत्वे सामील। उजवा चौथा कौल, चाळा, चौकचारी जाप याची नड। उजवा पाचवा कौल, सकारात्मक व चांगला, ज्यात 5ही तत्वे सामील। उजवा सहावा कौल, देवचाराची नड। उजवा सातवा कौल, जाप आहे, तो जाप तोडला तरच काम होईल। उजवा आठवा कौल, तुम्हाला आठवण करून देते की नवसाची नड आहे, निर्वशेची आठवण किंवा नेम चुकला। उजवा नववा कौल, चांगला, मर्यादेचा पाठिंबा,
पण मर्यादेचा देवचाराची नळ त्यामुळे नवस फेडणे. उजवा दहावा कौल नकारात्मक गोष्ट दसावसाची नळ. उजवा अकरावा कौल चांगला कौल आहे पण काहीतरी बाकी आहे. उजवा बारावा कौल चांगला कौल ज्यात बारापाचही सामील. उजवा तेरावा कौल संबंधित बाधा मुसलमानी कळणी. मित्रांनो, यातल्या काही गोष्टी कोड्यात आहेत ज्या तुम्हाला कळणार नाही व कोणी पूर्णपणे खरे सांगणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे. ज्याचे खास सिक्रेट असते ते कोणी कोणाला सांगत नाही आणि खरे सांगणारी पुण्यवान लोक तुम्हाला आता या जगात सापडणार नाहीत. तेव्हा फक्त व्हिडिओची व मिळालेल्या माहितीची मजा लुटत राहा व एन्जॉय करा. माझ्या मित्रांनो, ही होती कौल डाव्या उजव्याने कसे ओळखावे याची माहिती. तर चला मग मित्रांनो, आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. येथेच मी तुमचा निरोप घेतो व माझ्या व्हिडिओचा शेवट करतो.